म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मुळी मीच आधी भारत विकास परिषदे प्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो। समाजामध्ये निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनी प्रसिद्धीपासून दूर राहून जे काम करतात त्यांचं ते काम ओळखायचं आणि समाजासमोर ठेवायचं याबद्दल मी भारत विकास परिषदेप्रति मी व्यक्तिगत सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो। इतकाच मग मलाही असलेला आनंद तो नुसता मग आनंद नाहीये, या पाच जणांचा सत्कार करणं हा मी माझा सुद्धा सत्कार झाला असं समजतो की तुमच्यामध्ये आजच्या संध्याकाळी येता आलं, आपल्या या पाच निस्वार्थ कार्यकर्ते त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या घरातले सर्व इथे येऊन त्यांचा सत्कार करता आला याच्यातच मला फार मोठा सन्मान वाटतो। म्हणून माझी दुसरी कृतज्ञता भारत विकास परिषदेप्रति आहे की आजच्या संध्याकाळी खरंच तुम्ही इथे मला येण्याची संधी पण दिली, या आपल्या परिवाराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं याच्याबद्दल खूप माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे। आपल्या ज्या पाच कार्यांचं आपण अभिनंदन केलं तर आता समाजाच्या वतीने हे शब्द वापरायचे मला बहुधा अधिकार नाहीये, पण एक संधी आहे की इथे उभा आहे म्हणून मी ती संधी घेतो की सर्व समाजाच्या वतीने या पाच जणांच्या प्रति त्यांच्या कार्याप्रति पुन्हा एकदा आणि शाश्वत अशा कृतज्ञता मी व्यक्त करतो सर्व समाजाच्या वतीने। सुरुवातीपासून कार्यक्रमामध्ये खूप वेळा आपण पाहिलं की कुकडे काकांचा पद्मभूषण असा आपण आदराने उल्लेख करतो, डॉक्टर तात्यारावांचा पद्मश्री असा आपण आदराने उल्लेख करतो। मला हे म्हणल्याशिवाय राहत नाही की काही पुरस्कार असे असतात की जे मिळाल्याने माणसं मोठी होतात, पण काही माणसं अशी असतात की त्यांना पुरस्कार दिल्याने पुरस्कार मोठे होतात। आणि समोर बसून मी मानतो की आपल्या सर्वांना आशीर्वाद देत इथे शांत असलेले कुकडे काका डॉक्टर तात्याराव ज्या प्रकारचं आयुष्य जगले त्यामुळे हा पद्म पुरस्कार हा पुरस्काराचा सन्मान आहे तो की तो त्यांना मिळाला। त्या पद्म पुरस्कारामागची खरी कल्पना ही आहे मूळची की आपल्या दुर्दैवाने आपल्या ब्रिटिशांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्या आपल्याला गुलामीत ठेवणाऱ्या ब्रिटिश सरकारने काही पुरस्कार दिले होते वेळोवेळी, त्यांची काही नावं होती। आपण स्वतंत्र झाल्यावर ठरवलं की ते ब्रिटिशांचे सगळे पुरस्कार काढून टाकायचे, आमच्यावर कोणातरी परक्याचं राज्य होतं त्यांनी 150 वर्ष उरावर नाचले यामध्ये सन्मान बाळगावा असं काही नाहीये, पण आता आपण स्वतंत्र सार्वभौम आणि पुन्हा एकदा उभारी धरणार राष्ट्र म्हणून उभे आहोत तर आता आपण आपले पुरस्कार सुरू करूया। आणि पद्म मागची भूमिका आहे की हे लोकांनी दिलेले पुरस्कार आहेत, सरकारनी नाही, सरकार फक्त माध्यम आहे। पण आता भारत देश सार्वभौम आहे आणि आपल्या घटनाकारांनी बाबासाहेब आंबेडकरांसहित
तुमच्या माझ्यावर फार मोठे उपकार करून ठेवले, ते म्हणजे या भारत देशाचं सार्वभौमत्व लोकांमध्ये ठेवलं। लोक सार्वभौम, सार्वभौमचा अर्थ आहे की हा भारत देश नावाची जी प्रॉपर्टी आहे तिचे मालक कोण, याच्या घटनाकारांनी उत्तर मांडलं लोक। म्हणून आपली राज्य घटना स्वीकारता नाही ठरलं की मग आता या आधुनिक भारतामध्ये जे देशाच्या कल्याणाचं काम करतील त्यांना लोक त्यांचा सन्मान करतील, आणि मग त्या पुरस्कारांचं नाव पद्म आहे। म्हणून मला एवढा सर्व वेळ तिथे बसून हा एक विलक्षण आनंददायक आणि पवित्र कार्यक्रम अनुभवतानाही वाटत होत की भारत विकास परिषदेने सुद्धा आपले हे 5 सहकारी, त्यांचं कार्य, ते प्रसिद्धी परांगमुख तऱ्हेने त्यांनी केलं ते शोधून काढून आज त्यांचा सन्मान सत्कार केला, हा सुद्धा लोकांनीच केलेला त्यांचा सत्कार आहे। ती खूप आनंदाची गोष्ट आहे। जेव्हा मी इथे पोचलो आणि या 5 कार्यांविषयी सुद्धा आधी माहिती घेतली तेव्हापासून मला हे भारत विकास परिषदेचे माझे सहकारी मित्र सांगत होते काय प्रकारचं काम या 5 जणांनी केलं। निस्वार्थ भावनेने केलं, निरपेक्ष भावनेने केलं, आणि कधी ते प्रसिद्धी मिळवायलाही गेले नाही असं म्हणताना एक कार्यकर्ता माझ्याशी बोलताना म्हणाला की ते मीडियापासून दूर राहिले। मला सगळं ऐकत असताना मनात आनंद आणि प्रेरणा असं दोन्ही होत। जेव्हा मी वाक्य ऐकलं की ते मीडियापासून दूर राहिले मला वाटलं चांगलं आहे, पण मीडिया त्यांच्यापासून का दूर राहिला? ते मीडियापासून दूर राहिल्याचा अर्थ काय आहे की ते काम करताना प्रसिद्धीच्या मागे नव्हते, आनंद आहे, पण मीडिया ही जी इन्स्टिट्यूशन आहे तिचं खरं काम सुद्धा आहे की असे समाजामध्ये निस्वार्थ भावनेने कोण काम करतायत त्यांची उदाहरणं मांडा। कारण की ती मांडल्याने इतरांना सुद्धा असं काम करायची प्रेरणा होईल, हा हेतू आहे त्यातला। मला जी काही प्रवास करायची लोकांमध्ये मिसळायची संधी मिळते भाग्य माझं, त्यामुळे मला माहिती आहे की महाराष्ट्राकडे आजही हे वैभव आहे गावागावात। खरंच फार मोठ्या प्रमाणात लोक समाजाला अशा तऱ्हेने पकडून ठेवत आहेत, एकमेकाला आधार देत आहेत, एकमेकांचे आधार होत आहेत, हे महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे। मला वाटतं की मीडियाचाही त्याच्यात रोल आहे, असायला पाहिजे की अशांना शोधून शोधून त्यांच्या कार्याविषयी मांडा, कारण असं मांडल्याने विशेषतः जी तरुण पिढी पण आपलं आयुष्य घडवण्याचा विचार करते, करिअर, नोकरी, UPSC MPSC ते सगळं करतानाही त्यांच्यावर यांच्या कार्याचा मनावर प्रभाव पडेल असं आपलं मला सहज ऐकताना वाटलं। असा तुमच्याशी बोलतोय या संधीचा थोडा फायदा देऊन मला आणखी कल्पना सुचवायची। आपण त्या प्रत्येकाच्या कार्यावरची इतकी छान फिल्म केली ती हृदयस्पर्शी आहे, तर मला खात्रीच आहे की ती युट्यूब आणि मग समाज माध्यम त्याच्याद्वारा तर पोहोचेलच सर्वांपर्यंत। मला वाटलं की ते जे कार्य करतायत त्याच्यावर काही छान लेखन झालं आणि पुस्तक जर तयार झालं प्रिंटमध्ये डिजिटल फॉर्मॅटमध्ये तर ते आणखी लोकांपर्यंतही पोहोचायला मदत होईल। या 5 जणांच्या कहाण्या आणि त्याच्या डॉक्टर आणि हा राहुल बोलले सहजपणाने तळमळून बोलले सहज माझ्या डोक्यात आलं की कधीतरी पंतप्रधानांच्या मन की बात मध्ये सुद्धा यांची कहाणी येऊ शकते, आली पाहिजे।
तुम्ही पण जे वेळोवेळी मन की बात ऐकत असाल तर असं देशभर कुठे कुठे काय चालू आहे अशाचे त्यांच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत जातात रिपोर्ट आणि असे त्यातनं ती अतिशय प्रेरणादायक उदाहरणं घेऊन सर्वांना सांगतात. आता माझे कान लागलेले असतील की लवकरच यांच्यातल्या कोणाची तरी कहाणी पंतप्रधान सगळ्या देशाला सांगताय आणि त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातले युवक अशीच भारत मातेची सेवा करायला तयार होत आहेत असं माझं कान लागलेले. राहुलनी आग विझवणाऱ्या चिमणीची फार छान गोष्ट सांगितली आणि पुढे इतिहासात नोंद होईल की तुम्ही नुसते बघणारे होता, मी निदान विझवण्याचा प्रयत्न करणारे इतले होते. मलाही ते ऐकत असताना सहज एक गोष्ट आठवली. समुद्र किनाऱ्यावर एक कुटुंब खेळतंय पण काहीतरी होते, लाट येते आणि तिच्या लाटे बरोबर अनेक मासे त्या समुद्र किनाऱ्यावर येऊन पडतात आणि लाट ओसरते. ते मासे तडफडतात, हजारो अख्खा किनारा की हजारो मासे. तर कुटुंबातली एक लहान मुलगी पटकन पुढे होऊन असा एक मासा उचलते आणि पाण्यामध्ये टाकते, दुसरा उचलते आणि पाण्यामध्ये टाकते. तिला कोणीतरी, कदाचित त्या कोणीतरी आई वडील असतील काय माहिती आपल्याला, कारण मला हे पूर्ण भान आहे की असं काहीतरी निस्वार्थ भावाने समाजाचं काम करायला निघाला तर बहुधा घरी दारी अशा कुणाला तरी ऐकावं लागतं की तुला हे नसते धंदे कोणी सांगितले. मराठीतली म्हणे घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे आणि समोरच्याला खचवणे आहे. समोरच्याला खचवण्यासाठी मराठी एवढी दुसरी पॉवरफुल भाषा नाही. इतक्या तरातरांच्या म्हणे घरचं काम लष्करच्या भाकऱ्या भाजणे, तसं या मुलीला बहुधा कोणतरी म्हणलं असेल की तुझं काय चाललंय आणि हे तुला नसता उद्योग कोणी सांगितले, नसता उद्योग तुला कोणी सांगितलाय घरचं काम. तर ती म्हणली की ते तडफडतायत मला बघवत नाही म्हणून मी त्याच्यात पाण्यात टाकते. पुन्हा व्यावहारिक शानपण सुचलेला कोणीतरी म्हणतो की अख्खा किनारा त्या हजारो माशांनी भरलेला आहे, तुझ्या ते एक एक मासा टाकण्याने काय फरक पडणार आहे. तर ती छोटी मुलगी एक मासा उचलते तो असा पाण्यात टाकते आणि सांगणाऱ्याला म्हणते की या माशासाठी फरक पडेल. असं जर आपण एक एक करत निघालो तरी खरच त्या थेंबे थेंबे तळे साचे होणारच आहे, महासागर होणार आहे कामाचा. खरं म्हणजे मुळात एखादा समाज जगतो तेजस्वी होतो तो काही नुसतं त्याला सरकार कसं मिळालंय आणि अधिकारी कसे केवळ त्यावरनं नाहीये, तर हा एकमेकाला धरून राहणारा समाज आहे का, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आहे का. आणि सहजच कोणाला तरी अडचण दिसली तर माझ्यापर्यंत एवढं मला जमलं बा एवढं जमतंय, सर्व शक्तिमान कोण आहे तो सोडता आपण कोणीच नाही हो, पण आपण आपलं काम करतो तर तो समाज ताकदवान असतो. आणि असं ताकदवान समाज म्हणजे भारत हे राष्ट्र कसं व्हायचं हे पाच कार्य त्यांच्या कामातून दाखवून देतात. राहुल फार सहज त्याच्या स्टाईल मध्ये बोलला की तुम्ही एका येड्याचा सत्कार केला म्हटलं होतं. मला वाटलं सर्वांनाच आठवण करून द्यावी, स्वातंत्र्य लढ्याच्या काळात लोकमान्य टिळकांचं केसरी मध्ये एकेवेळी एक संपादकीय होत की म्हणजे हे कोण टिळक, तर ज्यांनी मनात आणलं असतं तर भरपूर पैसे मिळवू शकत होते, पुढे बॅरिस्टर झाले, इंग्रजांच्या नोकरीत जाऊ शकले असते. पण गोपाळ गणेश आगरकरांच्या संतींनी प्रतिज्ञा घेतली तरुण वयात की या गोऱ्या इंग्रज सरकारची सेवा करणार नाही आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढू, ते लोकमान्य टिळक. तर लोकमान्यांचं एक संपादकीय आहे, त्याचं शीर्षक पण लोकमान्यांच्या स्टाईल मध्ये वेडे कुठले असं शीर्षक आहे, एकदम सोपं सरळ मराठीमध्ये वेडे कुठले. आणि त्याच्यात लोकमान्य म्हणतात की आम्ही आयुष्याविषयी एक प्रतिज्ञा घेऊन कामाला लागलो
तर लोक आम्हाला वेडे म्हणतात. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की हो आम्ही वेडे आहोत, पण लोकांनी पण लक्षात ठेवावं की असे काही वेडे असतात, म्हणूनच देश जगतो. शंभरहून होऊन गेली वर्ष त्यांनी हे लिहिलेला. आणि समाजाच्या कोणत्याही स्थितीमध्ये हे असे काही वेडे असतात, म्हणूनच देश जगतो. मला तर अशा काही वेड्यांना एक इंग्लिश मधली सुद्धा वाक्यरचना नेहमीच येते डोक्यात, नवी गोष्ट नाहीये. त्याला शब्द आहे अ फ्यू गुड मेन. मी याला नावच दिलंय अ फ्यू गुड मेन सिद्धांत. की समाज चालतो, त्याचा प्रवास चालू राहतो, तो अधिक अधिक विकासाकडे होत राहतो. कशामुळे आणि कोणामुळे? तर जीवनाच्या विविध क्षेत्रात आपापल्या ठिकाणी कसलीही अपेक्षा न बाळगता पण जे स्वतःच कर्तव्य बजावत असतात अशा थोड्यांच्या मुळे समाज चालतो. अ फ्यू गुड मेन. कि ते अ फ्यू गुड मेन, थोडी चांगली माणसं, ते आपलं काम करताना याचा विचार नाही करत की मला ह्या कामातून काय मिळणार आहे आनंदा व्यतिरिक्त. ज्याला तो कळतो त्याला माहितीये की तो आनंद सोन्याच्या मापाने पण मोजता येणार नाही एवढा आहे. पण कीर्ती, पद, प्रसिद्धी, पैसा, मान्यता, बाय प्रॉडक्ट्स आहेत फार तर हे सगळे. मिळाले तर मिळाले, नाही तर त्याकरता नाही चालू. पण हे माझं काम आहे आणि मी ते करतो, मी ते करते आहे, हे म्हणणारे अ फ्यू गुड मेन देश चालवतात. भारतावर 1962 मध्ये चीननी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा एका ठिकाणची एक लढाई आहे, आपला सैनिक तिथे लढणारा जसवंत सिंग नाव त्याचं, त्याचे बाकीचे सगळे सहकारी मारले गेले आणि चिन्यांच्या लाटा मागून लाटा अशा येत होत्या. हा एकटाच शिल्लक त्या एकट्या पठ्याने त्या चिन्यांना तासन तास लढवलं आणि त्याने अशा 3-4 मशीन गन्स थोड्या थोड्या अंतरावर लावल्या. त्याला पट्टे होते आणि ह्या कोपरावर लपत छपत जात एका मशीन गन मधनं फायर करायचा, कोपरावर दुसऱ्या मशीन गन पासून त्यातनं फायर, मग तिसऱ्या, मग चौथ्या. त्या येणाऱ्या चिन्यांना वाटलं की अजून चिकार भारतीय सैनिक तिथे आहेत, म्हणून त्याने आक्रमणाच्या लाटा थोपवल्या आणि तासन तास त्या एकट्या जसवंत सिंगनी किल्ला लढवला. पुढे तो स्वतः मारला गेलाय, पण ती जी जागा आहे तिथे आता त्या जसवंत सिंगचं स्मारक उभं केलंय. जागेला पण नाव देण्यात आलेलं आहे जसवंतगड. आणि देशावर येणाऱ्या अशा आक्रमणांच्या लाटा मागून लाटा या एकट्या बहादरांनी थांबवल्या. तर तसे ही 5 कार्य देशांतर्गतचे जसवंतगड आहेत. आक्रमण म्हणजे जसं चिनी पाकिस्तानी परकी असतं तसं देशांतर्गतही येते. विविध प्रकारचं आहे, सगळेच विषय बोलण्याची ही संध्याकाळ नाही. पण समाजाचं दुःख ते समजून आपल्या परीने काय करणार आहे हे सुद्धा या भारत मातेचे असे सैनिकच आहेत. आणि मी आज त्याच्यासाठी तुमच्यामध्ये येऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे. आमचा चाणक्य मंडळचा एक विद्यार्थी त्या गावात काही काम करतोय म्हणून प्रेमाने त्यांनी बोलवलं होतं. तर तिथे 19व्या शतकात कुठून तरी आलेल्या एका व्यक्तीने तिथे राहून तपश्चर्या केली होती. त्यांचं नाव नंदगिरी महाराज असं पडून गेलं त्यांना नाव नंदगिरी महाराज. आणि मग त्या या जागी त्यांनी तपश्चर्या केली म्हणून ही पुण्यभूमी ठरते. म्हणून दरवर्षी 1000 लोक तिथे जमतात आणि त्या तपश्चर्येमधनं प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करत असतात. आज मला इथे बसून हा सगळा कार्यक्रम अनुभवताना वाटत होत की या 5 जणांची कार्य सुद्धा अशीच आपापल्या ठिकाणी चालू असलेली तपश्चर्या आहे. आणि समाजाने पण त्याचं भान ठेवून ती प्रेरणा घेऊन आपापल्या जीवनामध्ये आपापलं सुद्धा काम करत राहावं.
तशी अगदी लहानपणी मी एक गोष्ट ऐकली आणि मला जमली तेवढी संधी मिळते तेव्हा ती समाजाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करत असतो. आता वेळ नाही घेणार आहे फार. पण एका राज्यात दुष्काळ पडतो, राजा यज्ञ करतो, त्यातून प्रगट झालेली देवता सांगते की ते तुझ्या राजधानीमध्ये जे असं असं एक मंदिर आहे शिवाचं, ते पडकं झालेलं आहे, कोळिष्टक जमले, त्याचा जीर्णोद्धार कर आणि त्या मंदिराचा गाभारा दुधानी भरून काढ. आणि ती यज्ञातून प्रकट झालेली देवता सांगते की ते दूध सुद्धा कुठल्या तरी तालुका दूध कोऑपरेटिव्ह सोसायटीचा टँकर आणलास आणि त्या गाभाऱ्यामध्ये उपडा केलास हे नाही चालणार आहे. प्रत्येक घरातन एक पेला दूध आणलं पाहिजे. राजा दवंडी पिटतो आणि सगळ्यांना सांगतो की महाशिवरात्रीच्या अशा अशा दिवशी आता सकाळी 7 वाजता मतदान चालू होईल, रांगेत उभे राहा आणि आपापलं दूध तिथे अर्पण करायचंय. तसा आपला देश हुशार आहे हो, बुद्धिमत्तेमध्ये कुठं आपण कमी होतो. त्यामुळे आदल्या संध्याकाळपासून असा पेला तो झाकलेला असा घेऊन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप करत रांगा लागलेल्या. दुसऱ्या दिवशी मंदिराचा दरवाजा उघडला, भक्ती भावनेने पहिली व्यक्ती आतमध्ये त्या गाभाऱ्यात गेली. मी म्हणालो ती हुशार व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती, व्यवहार चतुर व्यक्ती. कारण तिने विचार केला होता की सगळे दूध टाकणारच आहेत ना, मी एकट्याने पाणी टाकलं तर काय मिळत. म्हणून त्याने भक्तीचं नाटक करत पण पाणी पाण्याचाच पेला रिता केला की माझं एक पेला दूध मी वाया कशाला घालू. त्याचं एवढं चुकलं होतं की तो एकटा नव्हता हुशार, त्याच्या मागे जो दुसरा उभा होता, तिसरा, चौथा, पाचवा, 50वा, सगळेच हुशार होते. पण राजधानीच्या गावी एक आई राहत होती की ज्या माऊलीचं मोठेपण तात्यारावांनी आपल्याला समजावून सांगितलं, मन भरून येत होतं ऐकताना. ते तिचे पती गेलेले होते, ती दोन लहान मुलांना सांभाळत होती घरी, एकच गाय. या माऊलीने आपलं सगळं काम केलं, गायीचं दूध काढून आपल्या बाळांनाही दिलं, पण अर्धा पेला उरलं दूध. पण ते घेऊन ती भक्तिभाव पूर्ण अंतःकरणाने आली आणि जेव्हा गाभाऱ्यात प्रवेश केला तिने ईश्वराची क्षमा मागितली की मी ताका द्यायला पाहिजे एक पेला दूध, पण माझ्यापाशी अर्धाच पेला दूध आहे. आणि तिने तो अर्धा पेला दूध गाभाऱ्यात ओतलं. कथा असं सांगते की त्यावेळी आकाशवाणी झाली की राजा तुझ्या राजधानीतल्या एका माऊलीमुळे मी आता राज्याचा दुष्काळ दूर करेन. मला लहानपणी ऐकल्यापासून ते आता तुम्हाला सांगेपर्यंत सुद्धा वाटत आलं की किती प्रेरणादायक गोष्ट आहे की आपलं कर्तव्य नीट करणारा एक एक नागरिक. जेव्हा भारत मातेच्या गाभाऱ्यामध्ये आपल्या अर्धा पेला दूध प्रामाणिक श्रद्धेने होते तर तो गाभारा सगळा वैभवानी दुधानी भरून जाणार आहे. मला आपली असं बोलायची संधी मिळते म्हणून मी सांगत आलो गोष्ट ठिकठिकाणी. महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये असा एक संपल्यानंतर एक व्यक्ती पुढे आली, मला म्हणले की तुमची ती गोष्ट आहे छान पण जरा सांगणं बंद करा. तर म्हटलं का हो? ते म्हणाले तुम्ही सांगायला जाताय की आपण प्रत्येकाने तो अर्धा पेला दूध अर्पण करावं, ऐकणारे विचार करणारे बाकीच्यांनी पाणी टाकलं तरी ते एका माऊलीमुळे झालं ना सगळं दूध, काय प्रॉब्लेम आहे, आपण पाणीच टाकू. आपण काय घेतो यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला जेवढं जगू शकलो त्याच्या आधारे एवढं निश्चित सांगतो, कारण तो सांगणारा मुळात मी पण नाही, हे विवेकानंद आहे आणि हे सांगणारी भगवद्गीता पण आहे. की विवेकानंद म्हणाले जीवनामध्ये कोणत्या तरी एका गोष्टीचा ध्यास घ्या आणि त्या तो ध्यास तुमचं जीवन बनू दे की बीज बनून स्वतःला पेरून घ्या. तो घेतलेला एक ध्यास हेच तुमचं पाणी, हेच तुमचं खत. स्वामीजींनी वचन दिलंय की बघा तुमच्या मधून कर्तृत्व येतं का नाही फुलावून. मला पटलेलं आहे.
आणि भगवद्गीतेचा 9वा अध्याय सांगतो अनन्यास चिंतयंतो माम ये जना परियुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। मी एवढी तरी आशा करतो की त्यातले शेवटचं योगक्षेमं वहाम्यहम् एवढं तरी बहुधा समाजाला माहिती आहे, कारण ते LIC ची टॅगलाईन आहे, LIC ची टॅगलाईन आहे। पण इथे ईश्वर आपल्याला वचन काय देतोय की तुम्ही अनन्य भावानी भक्ती म्हणजे ईश्वराला शरण जा, अशा सर्वांची काळजी मी घेतो असं तो सांगतोय। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यं, त्यांचा योगक्षेम मी चालवतो। पण असं ईश्वरच आपली काळजी घेईल असं वाटावं असं कर्म आपल्याकडनं पाहिजे ना। त्या कर्माचा एक्सलन्स उत्तमता, त्या कर्मामधला निस्वार्थीपणा, तर मला एवढं तर जीवन निश्चित कळलेलं आहे की असं जो जगतो खरच त्याचा योगक्षेम ईश्वर बघतो। आणि तो ईश्वर म्हणजे कोण तेही स्वामीजींनी सांगितलं की दुसरा तिसरा कोणीही नाही, समाज स्त्री पुरुष हेच समूह, हाच ईश्वर आहे समोरचा। आणि स्वामीजी म्हणतात त्यांची सेवा हेच त्या ईश्वराचं मुख्य आराधना आहे आपली। माझी भावना आहे की अशी कळलेला मी पण असा एक छोटा कार्यकर्ता आहे। तथाकथित IAS व्हायच्या आधी 11 वर्ष मी पण असा एक पूर्ण वेळचं कार्य करत होतो। त्या कार्याने दृष्टी दिली की अरे अंतःकरणामधली आग भारत मातेचा कार्य करतात, पण हातातले अधिकार जर IAS चे आले तर काम जास्ती करता येईल, लोकसेवा जास्ती करता येईल। ते सुद्धा निश्चित आहे की अनेकदा जे काम 50,000 मोर्चा नाही करू शकणार ते चांगला अधिकारी फाईलवरच्या सहीने करू शकतो, लोकांच्या कल्याणाचं काम। पण दृष्टी पाहिजे, म्हणून मी परीक्षा दिली। माझ्या शब्दात ईश्वर कृपेने IAS झालो। ते जेव्हा झालो त्या रात्री खरा मी अस्वस्थ होतो, हात आबाळायला नव्हते लागलेले की आता IAS झालो आता कलेक्टर होणार, अस्वस्थ होतो। अस्वस्थ या भावाने मी होतो की आपण आजपर्यंत कार्यकर्ता आहोत, आता निघालो अधिकारी व्हायला। कशा प्रकारचा अधिकारी व्हायचं आपल्याला? तर मला 37 वर्षांपूर्वीच्या त्या रात्रीच कळलेलं आहे की आपण कार्यकर्त्याचा अधिकारी नाही होतो, आपण जे होतो त्याचं नाव आहे कार्यकर्त्याचा कार्यकर्ता अधिकारी होतो। अधिकारी सुद्धा समाजाचा मी पूर्ण वेळचा कार्यकर्ता आहे या भावनेने, या श्रद्धेने आणि या पद्धतीने काम करेल तर देशाचं कल्याण होण्यामध्ये त्याच्याकडनं फार मोठा वाटा उचलला जाणार आहे। तर मी माझ्या करता त्या रात्री एक कविता आपोआप झाली, मुद्दाम केली पण नाही की आता आपल्याला कसा अधिकारी व्हायचंय। अशा आतून आलेल्या त्यावेळेच्या ओळी होत्या, जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला। मी माझं जीवन सार्थकी लागलं असं केव्हा म्हणणार आहे? खूप पद मिळालं, पैसा मिळाला, आम्ही शासनात होतो तेव्हा लाल दिव्याच्या गाड्या पण होत्या, कीर्ती मिळाली, अधिकार मिळाले, सगळं अर्वावरच पाणी आहे, दुय्यम आहे। जिथे आणि ज्या पदावर काम करतोय त्यांनी तुला दुःखितांचे अश्रू पुसता आले का? असा तुला एक जरी अश्रू पुसता आला तर जीवन सार्थकी लागलं। जरी एक अश्रू पुसाय असं आला तरी जन्म काहीच कामास आला। आपले 5 मित्र असं अश्रू पुसण्याचं काम करतायत, आपणही सगळे आपल्या जीवनात आपल्या परीने असेच अश्रू पुसून आनंदी समाज तयार करण्याचं काम करूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो।